नवाब मलिक यांना अखेर अटक केलेली आहे हे स्पष्ट झाले, त्यांना कोर्टामध्ये आता हजर केलं जाणार आहे. तुमची पहिली प्रतिक्रिया काय? आपण पाहिलं असेल की जे काय सरकारचा कारभार चालू आहे, या केंद्र सरकारचा या सगळ्या संस्थांचा वापर करणं आणि बदल्या घेण्याचं जे सुरू आहे, मुळात नुसतं नवाब मलिक दाखवायला आहे. पण मूळ काय, मूळ त्यांचं आहे की ते सरकार अस्थिर करायचं, महाराष्ट्र सरकार बदनाम करायचं, हे मुळात टार्गेट आहे त्यांचं. आणि या सगळ्याला पुन्हा त्या युपी बीपी मध्ये निवडणूक आहेत. आता मला सांगा, भारतीय जनता पार्टीचा एक प्रेम नेता रोज येऊन सांगतो ह्याला अरेस्ट होणार आहे, त्याला अरेस्ट होणार आहे, आणि आता ही कबर खोदून काढली त्यांनी आता इतक्या वर्षानंतर. तर ती कबर खोदताना विचारलं पाहिजे होतं किती वर्षाचं आहे, तर म्हणे खूप वर्षाचं आहे, पूर्वीच आहे. आता हे जाणीवपूर्वक आहे की नाही सोडा असं अर्थ नाही, पण आता बरोबर का, तर ते मंत्री आहेत, मग त्यांना त्यांना जाऊन अटक करा, तुमची कायद्याची काय ती लढायची लढा ना. पण ज्या पद्धतीने लढली जाते ना, ती पद्धत खुजी आहे, लक्षात ठेवा. बरं, पण अरविंदजी याच्याबद्दलची उत्तर त्यांना न्यायालयात द्यावी लागतील. पद्धत आहे, नवाब मलिकांनी समीर वानखेडेचं वस्त्रहरण केलं, ईडीच्या कार्याचं वस्त्रहरण केलं करता, आणि म्हणून हा बदला घेण्याचा कार्यक्रम सुरू आहे आता. पण समजा तो बदल्याचा तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे राजकीय बदला जर असेल, पण त्याची उत्तरं त्यांना न्यायालयात द्यावी लागणार आहेत. जर पुरावे नसतील तर ते बुमरँग होऊ शकतं ना. त्याच्याशी बघा, न्यायिक कारवाई बद्दल आधी कधीच काय बोलणार नाही, न्यायालय ठरवतील ना. तर न्यायालय काय काय ठरवतं, परमवीर संघाने अरेस्ट करायचं ना, न्यायालय ठरवतं ना. हा, दुसऱ्या दुसऱ्या न्यायालय वेगळं म्हणतं, दोन न्यायालय एकाच वेळेला दोन सुप्रीम कोर्टाचे न्यायालय बघा कालचे कसे आहेत ते. म्हणजे तुम्हाला न्यायालयावर पण संशय वाटतोय? बघा ना तुम्ही मागणं कसं आहे ती. मी मला वाटतं ह्या सगळ्याबद्दल सुद्धा लोकांच्या मनामध्ये असंतोष आहे की तुम्ही आपापरा भेदभाव केला जातो, म्हणून मग ही जी काय पद्धत, म्हणून विंडिक्टिव्ह आहे ती. अरविंदजी तुम्हाला माहित नसेल तर सांगतो, तुम्हाला माहित नसेल तर सांगतो, संजय राऊत साहेब रोज सांगतायत की तिथे बसून टार्गेट केलं जाते. ते टार्गेट व्यक्तीनं नाही करत, टार्गेट करण्यामागचा मूळ हेतू आहे की महाराष्ट्र सरकार अस्थिर करणं, महाराष्ट्र सरकार पार पाडणं किंवा महाराष्ट्र सरकार बदलून टाकणं, हे सगळं त्यांचे कारभार सुरू आहेत. अरविंदजी तुम्हाला माहित नसेल तर सांगतो, किरीट सोमय्या असं म्हणालेत की आता अनिल देशमुख यांच्या नंतर नवाब मलिक गेलेत आणि तिसरा नंबर आहे, तुम्हाला जाब द्यावा लागेल, ते म्हणजे शिवसेनेच्या मंत्री. म्हणून मी म्हणाल ना तुम्हाला, हे ठरवून चाललेलं आहे आणि ते त्यांना कोणत्याही परिस्थितीत महाराष्ट्र सरकार घालवायचंय. आता हे झुकत नाहीत लोक, त्यांना शिवसेना ओळखलीच नाही, त्यांनी त्यांना असं वाटलं की आम्ही दबाव टाकून आम्ही झुकू. त्यांना एक कळलं पाहिजे, आपण अमरत्वाचा पट्टा घेऊन आलो नाही. तुमचा इतिहास, तुम्हाला भूगोल तर कधी नव्हताच म्हणा, तुमचा इतिहास जो काय आहे तिथला गुजरात मधला तोही पहा. मग असंच काळाच्या जर तुम्ही असे वागलात तर काळाच्यानंतर तुमचंही निघेल की कपरी खोकतील ना तुमच्या पण लोक. हे एकदम गैर आहे सगळं चाललेलं, आणि म्हणून राज्याला बदनाम करतात तर ते जास्त दुःखद आहे मला. हा बरं, पण आता पुढची भूमिका काय हे बघा अरविंद सावंतजी, की जेव्हा राज्यातल्या एका मंत्र्यांना, विद्यमान मंत्र्यांना अटक होते, तेव्हा स्वाभाविकपणे एक त्याची चर्चा होणं किंवा काही तांत्रिक कारणामुळे त्यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत नाही आहे, पुन्हा एकदा त्यांचे संपर्क करण्याचा प्रयत्न करूया. पण आताची या घडीची सगळ्यात महत्त्वाची मोठी बातमी, नवाब मलिक यांना ईडीकडून अखेर अटक करण्यात आलेली आहे. न्यायालयामध्ये पीएमएलए कोर्टामध्ये त्यांना हजर केलं जाणार आहे, 54 नंबरच्या कोर्टामध्ये हा युक्तिवाद दोन्ही बाजूंनी केला जाईल आणि ईडीकडून नेमके काय दावे केले जातात हे पाहणं महत्त्वाचं असेल. ईडीकडून एसीजी अनिल सिंग युक्तिवाद करणार आहेत. अनिल सिंग हे कोर्ट रूम नंबर 54 पोहोचलेले आहेत. ईडीचे वकील आणि ॲडव्होकेट अमित देसाई हे मलिकांची बाजू मांडणार आहेत. ईडीकडून एसीजी अनिल सिंग हे युक्तिवाद करण्यासाठी न्यायालयात पोहोचल्याचं सुद्धा आता आपल्यापर्यंत पोहोचत आहे आणि युक्तिवादाला सुरुवात होईल पुढच्या काही वेळामध्ये आणि युक्तिवाद सुरू झाल्याच्या नंतर हे स्पष्ट होईल की नवाब मलिक यांच्यावरती नेमके आरोप कुठले आहेत. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात त्यांना अटक करण्यात आल्याचं आता अरेस्ट कॉपीवरून स्पष्ट झालं. सेक्शन कुठलं लावलेलं आहे त्यांना ते सुद्धा स्पष्ट झालं. पण मुद्दा हा आहे की जेव्हा राज्यातल्या एका मंत्र्याला जेव्हा अटक केली जाते, ईडीकडून अटक होते, तेव्हा त्याच्याबद्दलचे सबळ पुरावे त्यांच्याकडे आहेत का? आणि सुष्मिता बदाणे पाटील कोर्टामधून आता आपल्या सोबत आहेत. सुष्मिता, आता नेमकं काय सुरू आहे, काय अपडेट आहेत या क्षणाचे? खरं तर नवाब मलिक यांना पोलिसांनी मेडिकल टेस्ट नंतर 54 नंबरच्या कोर्टामध्ये आणण्याची आता प्रोसेस जी आहे ती सुरू झाली आहे. काहीच वेळात ते 54 नंबरच्या कोर्टामध्ये
कोर्टात हजर झाले. सुष्मिता, तुम्ही कोर्टात असल्यामुळे कदाचित आवाज आमच्यापर्यंत नीट पोहोचत नाहीये, पण पुन्हा तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू. पण तुम्ही आमच्यापर्यंत कोर्टात नेमकं काय घडतंय हे प्रत्येक क्षणाचे अपडेट्स द्या, कारण आपल्याला प्रेक्षकांपर्यंत हे पोहोचवायचं आहे की कोर्टामध्ये काय नेमके दावे प्रतिदावे केले जात आहेत, काय युक्तिवाद केला जातोय, कारण हे प्रकरण अतिशय गंभीर आहे. राज्याच्या एका मंत्र्यांना आज ईडीनं अटक केली आहे, आणि मंत्री जेव्हा अटक केले जातात अत्यंत हाय प्रोफाईल असं हे सगळं प्रकरण आहे. अंडरवर्ल्ड, त्याचबरोबर दहशतवादी कारवायांमध्ये लिप्त असलेले अनेक लोक, अशा अनेक नावांचा या संपूर्ण केसमध्ये उहापोह होतोय. त्याच्यामुळे केवळ राज्य पातळीवर नाही तर देश पातळीवर सुद्धा या संपूर्ण प्रकरणाची चर्चा होतीये. त्याच्याबद्दलच्या अपडेट सगळ्यांना जाणून घ्यायच्या. आताची या घडीची सगळ्यात महत्त्वाची बातमी ही आहे की नवाब मलिक यांना अटक केल्याच्यानंतर, त्यांची वैद्यकीय तपासणी केल्याच्यानंतर ईडीचे अधिकारी त्यांना पीएमएलए कोर्टामध्ये घेऊन गेलेले आहेत. पीएमएलए कोर्टामध्ये त्यांना हजर केलं गेलेलं आहे. ईडीचे वकीलसुद्धा तिथं पोहोचलेले आहेत आणि नवाब मलिक यांचे वकीलसुद्धा पीएमएलए कोर्टामध्ये पोहोचलेले आहेत. काही वेळातच न्यायाधीश तिथं पोहोचल्यानंतर या संपूर्ण कारवाईला सुरुवात होईल आणि ईडीला पूर्णपणे सांगावं लागेल की सकाळी त्यांची जी चौकशी करण्यात आली त्याच्याबद्दलचं ते सगळं कसं कायदेशीर होतं आणि काय त्यांनी प्रोसिजर फॉलो केली हे कोर्टाच्या समोर निश्चितपणे त्याच्याबद्दलचा जाब हा नवाब मलिक यांच्या वकिलांकडून विचारला जाऊ शकतो. ईडीला त्याच्याबद्दलची उत्तरं कोर्टाच्या समोर द्यावी लागतील. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे नवाब मलिक यांना अटक करण्याच्यासाठी सबळ पुरावे ईडीकडे नेमके काय होते हे सुद्धा न्यायालयाच्या समोर ईडीला सांगावं लागेल. त्याच्याबद्दल ज्या वेगवेगळ्या प्रकरणात चौकशी करण्यात आलेली ज्या आरोपींची, त्या आरोपींकडून काय माहिती मिळालेली आहे, ती माहिती नवाब मलिक यांना अटक करण्यासाठी पुरेशी होती का, त्यांचे वेगवेगळे ट्रान्झॅक्शन जे सांगितले जात आहेत त्या ट्रान्झॅक्शनच्या संदर्भातले सुद्धा पुरावे हे ईडीच्या हाती लागलेत का, अशा कितीतरी असंख्य प्रश्नांची उत्तरं ईडीला न्यायालयाच्या समोर द्यावी लागतील आणि त्यानंतर मग न्यायालय पीएमएलए कोर्ट याबद्दल पुढे काय निर्णय देतं याची उत्सुकता निश्चितपणे असणार आहे. पण आता नवाब मलिक यांच्या बहीण पोहोचलेल्या आहेत तिथं.